कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना खूप छान एवढ्या कभिवयामध्ये एक मोठी अचिव्हमेंट तुला तू केलेली आहेस आणि खूप मोठं मार्गदर्शन तुला मिळत आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे बुरदुल संघाने परफॉर्मन्स दिला आहे बाकीच्या खेळाडूबद्दल किंवा तुझ्या टीमबद्दल काय म्हणशील टीम तर सपोर्ट करतेच हा हा नवीन खेळाडू आहे अपकमिंग यंगस्टर आहे त्यामुळे अजिबात तुम्ही हेजिटेशन करू नका लाजू नका बिंदास बोला का हरकत नाही पण तुम्हाला निश्चित विनंती करेन की आपण ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी तुम्ही आता जाऊ शकता पण थोडासा दबाव त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळाला थोडासा लादला तो थो। पुढचा मॅच आपण लगेच सुरू करूया सामने इथे सुरू होतो आहे विरुद्ध को कराबी आणि सामना आपण जसा सुरू होईल ऐकूया कॉमेंट बॉक्समधून समीर सोमणे जावा धन्यवाद थँक्यू थँक्यू प्रसाद सर त्याचबरोबर कुणाल सर पंचवीस मिनिटांचा अवधी असेल हे लक्षात असू द्या पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला पाच षटकं समाप्त करायचीच आहेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा स्वर्गीय रतनबोबा पाटील स्मृतीचषक ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि जेव्हा ही स्पर्धा संपन्न झाली होती त्यावेळी या पोलमधून अर्थातच कल्याण बदलापूर ठाणे रायगड या गटातून जो संघ चॅम्पियन झाला होता तो संघ सध्या मैदानावरती क्षेत्ररक्षण करतोय दाफोली टीमचा कॅप्टन विशाल जेतेकर कॅप गोलंदाजीसाठी सज्ज बॅटिंगला निखील पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कवरला चांगली फिल्डिंग या अगोदर आपण पाहिलं वाकन संघ सकाळच्या सतरामध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालाय त्याचबरोबरीने कडा विरोधात आर्या ओवळे कडाऊ संघ तिथे विजयी झाला रोमारक्षक विजय त्यानंतर आपण पाहिलं नुकताच सामना संपन्न झाला वाघबेळ विरोधात बुरदुल जय गावदेवी अनन्य इलेवन बुर्दुल बुरदुल संघ विजयी झाला आहे आणि आता दापोले विरोधात करावे सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत ऑपस्टिकच्या बराच बाहेर हा चेंडू होता काल विशाल जितेकर ठाणे प्लस रायगड हा जो पॉवर हाऊस बांधला होता आदरणीय विनोद दादा यांनी हा संग। संघ त्या संघाचे मेंटर होते आणि मॅनेजर होते अनंताजी पाटील बाटचा स्विंग दमदार आहे उंच तर गेल्या पाहूया कितपत हा चेंडू ट्रॅव्हल होतो आहे लॉंगॉनच्या दिशेनं आलाय दीपेच्या बाटमधून करावे संघासाठी पहिला षटकार ऑफ कटरचा वापर आणि त्यावरती कडा प्रहार दीपेचा धमाकेदार सुरुवात करत असताना आपल्या डावाची चर्चा होते विशाल जितेकर आणि प्रमुख खेळाडू या टीमचा अभ्या या दोन खेळाडू दरम्यान वय वर्ष तेरा ते चौदा असताना स्वर्गीय रतनबोआ पाटील स्मृती चषकामध्ये मानुदमाचा किताब जिंकडे हा खूपच मोठा बहुमान आहे ऑन साइडला हा धमाका पाहतो आहे इन फ्रंट ऑफ स्क्वार लेग बॉल सीमारेषा पार दोन षटकार श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येला झाले तेव्हाही आपण क्रीडांगणामध्ये तो उत्सव साजरा केला विशाल करणे फसवले अभ्या येतोय झेल खाली आणि थर्ड अटेम्प्ट दीपेतचा मात्र झेल घेतला जातोय फलंदाज बात पहिला धक्का करावे संघाला व्हेरिएशन्सबद्दल आपण चर्चा नेहमी करत असतो परंतु जे व्हेरिएशन्स हंस चंद्रकांत चंद्रकांतजी फुटाणे त्यांच्या स्कॉडकडे काल पहा प्रजासत्ताक दिन होता आणि प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शौर्यगीतं स्फूर्तीगीतं आपण ऐकली व्यासपीठावरती काशीनाथदादा पाटील उपस्थित आहेत आनंद घेत आहेत राजेजी पाटील आहेत त्याचबरोबर सांडी फुटाणे सर्व आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा दावा संख्या चौदा एक विकेट घेतले नुकताच बाद झाला आहे तो दीपेश जयश आला हलके आता ना बॉलर भाग ड्राईव्ह आता अचूक टप्पा पकड़ला विशालने पाच चेंडू चौदा एक विकेट पॉवर प्लेचं पहिलं षटक करावे संघासाठी अपील जोरदार यस यस यष्ट समोर सापडलाय फलंदाज जयेश दोन धक्के दिलेत विशाल जितेकरने करावे संघाला पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय मगाशी कुणालचर चर्चा करत होते हाय डेफिनेशन कॅमेरा त्याचा यूज आणि निश्चितचं काशीनाथदा पाटील चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय स्पर्धा यशस्वी झाले काल ज्या प्रमाणात गर्दी होती या क्रीडांगणा नगरीमध्ये अफलातून त्याबद्दल शब्दच नाही आहे विशेषणं जोडूच नाही खरंतर या स्पर्धेच्या बाबतीत पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय स्कोअर झाला चौदा विकेट गेल्यात दोन निखिल पाटील ऑन स्ट्राईक एक चेंडू एकावरती तो खेळतोय ऋषिकेश ऋषी आलाय गोलंदाजीसाठी मिड ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय कालच्या दिवसातील काही गोष्टी खरोखरच हायलाईट करण्यासारख्या होत्या पोलीस होते त्यांना ते भाग्यवान ठरले त्यांना बायसिकल मिळाली स्पोर्ट्स बायसिकल त्यानंतर त्याने आपल्या बाईटमध्ये सांगितलं जेव्हा प्रसाद सरांनी त्यांना विचारलं एक महिना जरी स्पर्धा चालू राहिली ना तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी होईल आम्ही दररोज येऊ हे प्रेम या स्पर्धेवरचं ब्लॉक टाकला होता चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर परंतु बिड ऑफला चांगली फिल्डिंग ऋषिकेश वेगवान गोलंदाज या टीमचा एक ऑलराऊंडर धाब संख्या ती फिफ्टीन लॉस ऑफ टू विकेट दोन विकेट घेतला विशाल जितेकर ने मोनिश तांडेले सध्या मैदानावर ऑन स्ट्राईक ऑपस्टिक वरचा बाल टॅप केला इथे पा कव्हरच्या दिशेने फटका केसला जातोय डीपमध्ये चांगली फिल्डिंग विशाल आउटफील्डला दोन धावा इथे घेतल्या जात आहेत दोन धाव्याने स्कोअर जाऊन पोहोचेल सतरावरती सेवन्टीन सुरुवातीला दोन षटकार आपण पाहिले दिपेश कडून त्यानंतर दिपेशची विकेट माघारी परतला तो जयेश आणि आता सध्या मोनिश आणि निखिल करावे संघासाठी स्कोर आहे सतरा कबड्रायू एक्स्ट्रा कवरमधून बॉल काढलाय सीमारेषा पार खतरनाक चौकार असे अनेक फटके पाहिलेत परंतु जेव्हा असे कव्हर ड्राईव्ह येतात आणि प्रामुख्याने गोलंदाज जेव्हा तुम्हाला विकेटने गोलंदाजी करतो म्हणजे शरीर भेदी त्यावेळी कव्हर ड्राईव्ह मारणं कठीण काम आहे ते अगदी सोपं करत असताना आता बॉल उडवलाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने सलग दोन चौकार आलेत फलंदाज मोनिश तांडेलच्या बॅटमधून फुटवर्क पाहिजे कॉर्डिनेशन तर पाहिजे त्यात शंका नाही परंतु फुटवर्कचा अप्रतिम वापर केला तो मोनिश तांडेल कव्हर्सला फटका विशाल हा दोन फटक्यांमधली एक पोजिशन विशालने शोधली तिथे तो थांबलाय दुसरी धाव घेतली जात नाहीये दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय स्कोर आहे आतापर्यंत करावे संघाचा सव्वीस विकेट गेल्यात दोन कॅप्टन बाईटमध्ये दे देखील विशाल जेतेकर आणि हरदेव तांडेल या दोन्ही संघनायकांनी आवर्जून सांगितलं की ही स्पर्धा म्हणजे शिस्तीची स्पर्धा आहे खरं तर टेनिस बॉल क्रिकेट जगताने शिस्तीचे धडे कोणत्या स्पर्धेतून घेतले असतील तर स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकाकडूनच घेतलेले आहेत आठ वाजता सगळेजण इथे उपस्थित होतात सव्वा आठ वाजता टॉस होतो पाहिलं जातं सिच्युएशन काय जानेवारीमध्ये प्रामुख्याने ही स्पर्धा असते म्हणूनच अगदी पाहिलं जातं की खेळायला आहे की नाही किंवा थोडं ड्यू uh, फॅक्टर या सर्व गोष्टींचा विचार करून मग आठ तीस आठ पस्तीस आठ पंचेचाळीस पर्यंत चेंडू टाकले जातात ही शिस्त आहे या क्रीडा स्पर्धेची आणि हे पा हे देवा लाईफ मध्ये काही नको फक्त स्वर्गात पण क्रिकेट खेळायला भेटू दे क्या बात आहे टाळ्या होऊन जाऊ द्या बॅनर घेऊन आलाय तिथे स्टँड मध्ये कोणता आहे तो हे देवा मध्ये काही नको फक्त स्वर्गात क्रिकेट खेळायला भेटू देत क्या बात आहे क्रिकेट प्रेमी असे बॅनर स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्येच पाहायला मिळतील आदरणीय विनोद दादांना आवर्जून ते दाखवा तिकडे अजित अगरकर स्टँडच्या समोर आहे क्रिकेट वेडा आहे आणि क्रिकेट वेड्यांची व्याख्या देखील खूपच छान आहे एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला त्याला तिरडीवरती नेला तो उठून बोलला साहेब स्कोर काय झाला ऑप्स्टिकच्या बाहेर पंच इथे वाईट बॉल घोषित करतायत हे क्रिकेट वेडे असेच आहेत कुठेही असू दे आणि हा पहा क्रिकेट वेडा आपला हे देवा लाईफमध्ये दे काही नको फक्त स्वर्गात पण क्रिकेट भेटू दे खेळायला हे डिमांडच डायरेक्ट इंद्र देवाला केले सत्तावीस रोशन गोलंदाजीसाठी आलाय दापोली संघाकडून क्रिकेट वेड्या चाहत्यांमुळेच हे क्रिकेट मात्र बहरलंय खोदून हो काढला हा चेंडू लाँगॉनला बॉल ट्रॅव्हल होतोय एक धाव मात्र इथे जोडली जाते एक धाव संख्येने स्कोर अठ्ठावीस ट्वेंटी एट चांगली सुरुवात केली होती दिपेशने त्यानंतर मोनिश कल्टिवेट करत असताना हे चढ उतार नक्कीच पाहायला मिळणार कारण हा देखील गट खूप मोठा आहे नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळतात एकूण बारा संघ कल्याण बदलापूर ठाणे रायगड या गटातून पुन्हा एकदा यॉर्कर बॉल काढला होता खोदून काढला लॉंगॉनला बॉल नृत्य कक्षाच्या अगदी समोर फेकी होते चांगली फिल्डिंग दापोली संघाकडून एकच दाऊ टप्पा अचूक ठेवलाय लिफ्टी बॉलर आहे त्याला ठाऊ की ऑपस्टिक स्टिक, स्टिक तिथून बाहेर चेंडू काढायचा आणि फलंदाजाची चरण स्पर्श करणारी गोलंदाजी मुभा द्यायची नाही अजिबात ट्वेंटी नाईन ऑपस्टिकच्या बाहेर हा चेंडू काढला होता मिड ऑफच्या अगदी बाजूने काढलाय परंतु तू तैनात आहे ते, ते फिल्डिंग पोझिशन चांगली आहे थ्रो अचूक केला अभ्याने आणि ते सेलिब्रेशन सांगते गोलंदाज रोशनचं की फलंदाज बाद आहे तो निखिल पाटील स्पर्धेतील काल खरोखरच अनमोल क्षण होते जेव्हा प्रेम देवकर मंचावरती होता कृष्णा सातपुते खेळत होता त्याच्या विरोधात अगदी आपण पाहिलं केतन मात्रेला खेळताना या तिघांचेही बॅनर आपल्या स्टेजवरती आहेत तीच दाबा यॉर्कर बॉल आज लिंगा मलिंग आहे रोशन मात्रे ऍक्शन थोडी वेगळी आहे रोशनची त्यामध्येच तो संभ्रमात पाडतोय फलंदाजांना आदेश तांडेल नवीन बॅटर ऑफस्टिकवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा झालाय वेगाने होते दुसरी धाव घेण्याची अजिबात मुभा नाहीये खूप चांगलं रोशनचं चा राहिलं दावा दिला त्याने फक्त पाच टोटल ऑन स्कोअर कार्ड फॉर करावे टीम विकेट गेल्या तीन आणि धाव फलक आहे ते तब्बल एकतीस आणि उद्या पा लकी ड्रॉय स्वर्गीय रतन पाटील क्रिकेट स्पर्धेत उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी स्पर्धेत उद्या उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी विनामूल्य लकी ड्रॉची कुपन देण्यात येतील कालही आपण दिली आणि भाग्यवान विजेत्यास पाच उद्या स्पोर्ट्स सायकल आहेत पाच मला असं वाटते कूलर आहेत आणि त्याचबरोबरीने एक बाईक काल एक बाईक आडिवली गावात गेले अजय भानेला नेक्स्ट मॅच वाघाची वाडी विरोधात नावडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी येऊन थांबावं हे आमचं समालोचन कक्ष मला असं वाटते ही स्पर्धा पाहायची असेल तर या कक्षातच यावं खूप छान ठिकाण आहे आनंद घेता येतो आणि म्हणूनच मी समालोचनाला सुरुवात देखील केली की इतका चांगला खेळ मला पाहायला मिळेल बाकी काही नाही आहे तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला एकतीस धावा दावफलकावरती आहेत तीन विकेट गेल्यात आत्तापर्यंत फलंदाज बाद झाले ते दीपेश मात्रे त्याचबरोबर निखिल पाटील आणि जयेश तांडेल मोनिशवरती आता सर्वांच्या नजर आहेत दहा चेंडू चौदावरती तो खेळतो आहे कालही केतनने आपल्या मुलाखतीमध्ये उल्लेख केला की आदरणीय विनोददादानी दिलेलं मला पाठबळ आमच्या ग्रामीण संघांनी दिलेलं मला पाठबळ म्हणून मी आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढी यशाची शिखरं मात्र गाठलेली आहेत तेहतीस बाईक पटकावणं चार फोर व्हीलर हे सोपं काम नाही आहे कृष्णा सातपुते यांची मुलाखत कृष्णा सातपुते यांची मुलाखत तर अगदी जो त्यांचा कटआउट आहे त्याच्या खालीच घेण्यात आली कुणालजी दाते यांच्याकडून खूप छान क्षण होते ते आपल्या खेळाडूंना हायलाईट करण्याचं काम दादांनी केलंय ते करणं फार गरजेचं कर आहे चला जास्तीचा वेळ घेऊ नका लगेचच मॅच ऑन करा कॅप्टन ऋषिकेश पुन्हा येतोय गोलंदाजीसाठी फिल्डिंग सेटअप सजवत असताना अभ्या यानंतर लढत होईल वाघाची विरोधात नावडे हा देखील एक किसान वाघाची वाडी टीमचा जरूर शेअर करेल वेगवान चेंडू वेगवान चेंडू ऑपस्टिकच्या अगदी बाजूने चेंडू फुंकर घालत स्टंपला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये एकतीस दाबा थर्टी वन चौथं षडक पुन्हा एकदा मोनिस साठी फिल्डिंग मध्ये बदल करण्यात येतोय शॉर्ट मिड विकेटला असलेला क्षेत्ररक्षक चालला आता शॉर्ट फाईन लेगला डीप मध्ये फाईनला होता क्षेत्ररक्षक तो आता सरकतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने ऑन साइडला तीन आहे तो ऑफ साइडला दोन सीमारक्षक शॉर्ट मॅन बॅकवर्ड पॉईंट आणि मिड ऑफ ऑप्टिकवरचा बॉल खेळला आहे तो स्वीपर कबरला विशाल आहे तिथे झेल सुटतो आहे फार ब, कमी वेळा आपण अशा कॅचेस सोडताना पाहतो विशालला परंतु बोनीचा झेल त्याने सोडला हा क्रिकेटच असा आहे साधे सोपे झेल सुटतात आणि कधी कधी अशक्य प्राय असे झेल घेतले जातात निहाल तुसामधने घेतलेला झेल आपल्याच फॉलो थ्रूमध्ये आणि तो देखील स्टंप विजनने दाखवला होता टेनिस क्रिकेट आणि टी सीने लाजवाब क्षण होते ते बत्तीस दाबा थर्टी टू करावे संघाची धावसंख्या मिस टाइम स्ट्रोक बराच उंच गेला हा चेंडू स्वतः गोलंदाज की विकेट किपर ताळमेळ नाहीये कॉलिंग नव्हतं ना आणि ते दोन दावा सहजरित्या घेतला जात दोन कॅचेस इथे ड्रॉप झाल्या मोनिश आणि त्याचबरोबर आदेश दोघांनाही जीवनदान कडाब विरोधात आर्य इलेवन ओवळे कौशल गोरवचा झेल तिथे सुटला आणि त्यानंतर सुसाट वेगाने त्याने धावांचा पाठलाग केला कॅचेस विन द मॅचेस आज आपण हे पाहिलंय बारा चेंडू पंधरा वरती खेळतोय मोनिश आदेश तांडेल त्याला साथ देतोय खातं उघडले त्याने दुहेरी दावाने जीवनदान त्याला मिळालं गोलंदाजी करतोय ऋषिकेश दापोली संघाचा गोलंदाज दाब संख्या चौतीस थर्टी फोर मार्गस्थ आहे बॅटचा स्विंग दमदार आहे परंतु इम्पॅक्ट नाहीये जो अँगल बनवला जातोय राईट आर्म राऊंड द विकेटने मिडल लेग स्टंप किंवा ऑफ स्टम्पर चेंडू पडू दे तो बाहेरच निघून जाणार आणि अगदी क्रीजच्या कोपऱ्यातून चेंडू टाकतोय नजदीक येऊन चांगला अँगल बनवतोय तो ऋषिकेश पुन्हा तोच प्रयत्न होता थोडी उसळी अधिकतम मिळाली कव्हर्स मध्ये हा चेंडू ढकलला गॅप होती त्या ठिकाणी खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार नाम बॅटमधून अडतीस चौकार तिथे क्षेत्रक्षकाकडून झाली चुकी ॲक्शन रिप्ले मध्ये पाहतात बाकफूट पंच ऑन द टोज फटका उडवलाय चेंडू लॉंगॉन ला, ला परंतु इथे फटका फसलाय विश्वजीत आहे त्या ठिकाणी आणि तो घेतो इथे झेल फलंदाज बाद होतोय आदेश तांडेल चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय स्कोर आहे अडतीस थर्टी एट करून घ्या एकत्रित येऊ नका लगेचच मॅच चालू करा चार ओव्हरमध्ये दावा झाल्यात अडतीस भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा स्टँड तुम्ही या क्रीडानगरीमध्ये पाहतायत तर भारत देशामध्ये क्रिकेटला ग्लोबलायझेशन कोणी केलं असेल तर ते, ते सर्वांना टाऊक आहे सचिनदी तेंडुलकर यांनी परिवर्तनाची नांदी त्यांच्या खेळाने झाली आणि मला असं वाटते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परिवर्तनाची नांदी कोणी केली असेल तर निश्चितच विनोदजी रतन पाटील आहेत आजकाल आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की ड्रेस कोड कंपल्सरी चला स्प्रेड वा एकत्रित येऊ नका लगेचच मॅच ऑन करा प्रसाद सर कित्येक ठिकाणी आपण पाहतो नियमावलीमध्ये लिहिलेलं असतं की ड्रेस कोड कंपल्सरी दोन ते तीन वर्षांना अगोदर कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशननेच निर्णय घेतला की आपण कुठेतरी ड्रेस कोड कंपल्सरी करतो आहे म्हणजे एकदम व्यवस्थित वाटेल स्पर्धा आणि तो निर्णय सगळीकडे मात्र अंमलात लागू करण्यात आला म्हणजे परिवर्तन करण्याची धमक देखील असावी लागते आणि परिवर्तन ते देखील चांगलं म्हणूनच मी म्हटलं की परिवर्तनाची नांदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठून झाली असेल तर या निर्णयाने देखील झाले कारण जेव्हा ड्रेस कोड सेम असतो ना खरं इतकं छान दिसतं म्हणजे घरासमोर अंगण सारवलेलं असतं आणि त्यासमोर एक रांगोळी काढलेली असते इतकं सुसज्ज आणि छान मग ते सर्व खेळाडू आपल्याला दिसतात हे निर्णय हे नियम लागू करत असताना किती विचार त्यांनी केला असेल हे त्यांना त्यांनाच ठाऊक परंतु जे निर्णय घेतले त्यातून एक बहारदार क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळते चार ओव्हरमध्ये धावसंख्या अडती शेवटच्या सडक टाकण्यासाठी आला विश्वजित मात्रे समोर आहे व्हाईट बॉलने सुरुवात करतोय तो विश्वजित अधिकतम एक धाव नेक्स्ट मॅच वाघाची वाडी विरोधात नावडे दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती की आपण इथे येऊन थांबा टॉस इथे संपन्न होईल इनिंग ब्रेकमध्ये फुल टॉस टेंडू कबरच्या दिशेनं खेळून काढला आहे दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज तयार नव्हते वाघाची वाडी या संघाचा खेळ मला असं वाटतं खारघर विभागामध्ये एक स्पर्धा होती तेव्हा आदरणीय विनोद दादांनी पाहिला त्यांचा खेळ त्यांना आवडला दादांनी त्यांना सांगितलं मी नक्की संधी देईल आणि त्यानंतर त्यांनीही सांगितलं की आम्हाला संधी नक्की द्या आणि ती वचनपूर्ती म्हणून वाघाची वाडी इथे हा संघ कळतोय धीमागतीचा बॉल होता टॉसअप केलं आणि बरंच वाटतंय काटेविरोधात वाघाची वाडी हा ती तिसऱ्या फेरीतील सामना झाला होता तोच खेळ पाहून आदरणीय विनोददादांनी त्यांना संधी दिली आणि आज पहा वचनबद्धता म्हणजे जे वचन दिलं आहे ते परिपूर्ण इथे केलं आहे दादांनी आणि वाघाची वाडी विरोधात नावडे हे दोन संघ पुढच्या फेरीमध्ये मात्र खेळतील चाळीस धाबा विकेट चार आहेत केतन ऑन स्ट्राईक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागलाय समोर चाललाय चेंडू विशाल वेगानं येतो आहे एकच धाव घेतली जाते टप्पा अचूक ठेवलाय तो विश्वजीतने धावसंख्या एक्केचाळीस कि पंचावन्न पो पर्यंत पोहोचण्याचा मानस असावा परंतु फक्त तीन चेंडू शिल्लक आहेत मोनिश तेरा बॉल सोळा सुरुवातीला दोन चौकार मारले होते दीपेशने काय सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये सलग दोन षटकार परंतु तो, तो बाद झाला भव्य विश्वजीत कसा थांबवतोय मिस टाइम स्ट्रोक आहे ला पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतो आहे दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थ्रो पहा अगदी हातामध्ये कम्मालीची फिल्डिंग दापोली संघाकडून लास्ट इयर चॅम्पियन आहेत चॅम्पियनपद पुन्हा एकदा भूषु व्हायचं आहे फलक बेचाळीस फोर्टी टू लास्ट बॉल फॉर करावे टीम टप्पा पडतोय आतमध्ये येतोय परंतु पंच सांगतायत की लाईन खराब आहे टप्पा तुम्ही बाहेर टाकलाय त्या कारणास्तव इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव त्रेचाळीस केतन भोईर अंदाज बांधतोय अष्टपैलू खेळाडू या टीमचा करावेचा अपेक्षा खूप आहेत चौकार षटकारांची अपेक्षा आहेत किमान पन्नाशी पार आता दाबा हा लेग ब्रेक टाकला होता फ्लाईट दिली होती बॉलला पुन्हा एकदा ऑनला चाललाय फक्त एकच धाव सिंगल डबल सिंगल डबल या ओव्हरमध्ये काय किफायतशीर षटक टाकले ते विश्वजीतने शेवटचा षटक जिथे चौकार षटकारांची आतच करायला हवी होती परंतु तिथे फक्त सहा धावा दिल्यात विश्वजीतने चव्वेचाळीस चा वरती चार लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग प्रयत्न करतोय फलंदाज बॅटची आतमधली गडा घेऊन शॉर्ट फायनलला बॉल आलाय हातातून चेंडू निसटतोय परंतु एकच दाव एकच दाव विश्वजीत विश्वजीतने कमालीची गोलंदाजी इथे केले लास्ट ओव्हरमध्ये फक्त दावा दिल्या सात त्यामध्ये दोन वाईट बॉल होते टोटल ऑन स्कोअर कार्ड करावे टीमची दावा संख्या ती पंचेचाळीस विकेट गेल्या चार सेहेचाळीसचं टार्गेट सेट करण्यात आलंय दापोली संघाच्या विरोधात परंतु नेक्स्ट मॅच वाघाची वाडी आणि नावडे हे दोन संघांचे कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण करतो टॉस आणि टॉससाठी जोडले जातील कुणालजी दाते सर चेतन दिवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आता इथे टॉस करणार आहोत वाघाची वाडी आणि नावडे या दोन टीमच्या दरम्यान कॉइनची माहिती तुम्हाला इथे देण्यात येते दे दे? वाघाची वाड़ी संघाने इथे टॉस जिंकला अभिनंदन तो कॉइन तुम्हाला इथे गिफ्ट देण्यात येईल अविनाश वाघ माझ्याबरोबर आहेत टॉस जिंकला आहे आणि विशेष म्हणजे वाघाची वाडी तसं पाहिलं तर नाव परिचित नाही आहे, साथी साथी आहे या परिसरामध्ये किंवा जे प्रेक्षक आलेले आहेत सामना पाहण्यासाठी त्यांच्यासाठी देखील कारण माथेरानच्या अगदी पायथ्याशी माथेरानचा डोंगर जिथे आहे त्याच्या पायथ्याशी नेरेपासून थोडंसं दूर तुमचं गाव आहे परंतु असं वाटतं की स्वप्नपूर्ती झाली आहे या स्वप्न नगरीमध्ये आल्यानंतर स्वर्गीय रतनबाब पाटील क्रीडानगरीमध्ये मी पहिल्यांदा मी लहानपणी हे स्वप्न बघितलं होतं जवळजवळ मी दोन हजार बारापासून ही मॅच बघतो आहे आणि इथपर्यंत हे ना म्हणजे माझ्या कारण मी एक आदिवासीमधून मोडतो आहे आणि आम आमचे एवढी मोठी एंट्री फी भरायला पण आमच्यात हे पण नाही ना तर असं एक स्वप्न बघितलं होतं का ते स्वप्न कधी आयुष्यात पूर्ण नाही होणार पण माझ्या इथे एक अक्षयदादा दादा आहे दादा त्यांनी आणि त्यांचे जे मित्र आहे अमरदादा त्याचे भाऊ आणि अभिदादा याही ना त्यांच्या मोरबी येथे जे बाईकचे टुर्नामेंट आहे का त्याने आमचा खेळ बघितला होता कारण आमच्या पोरांना त्या असा काही विचार केला का ही पोरांना पुढं जाऊ दे पनवेलमध्ये त्यांना ओळखू दे पनवेलमध्ये पण जास्त ओळख नव्हती आम्ही पनवेलमध्ये मोडू मोडत असून मग दादाने तिथं मॅच ठेवली आमची जवळजवळ जवुल, आम्ही थर्ड रा राऊंडला आनंददादाच्या टीमसोबत हारलो आणि ती मॅच पण बघण्यासारखी झाले आणि आम्हाला माहीत पण नाही का आनंददादांचं हे आयोजन असतं मॅच हरलो आम्ही आणि मॅचच्या नंतर दादासा आणि रोहित ते दादासा बोलले का आमच्या इथे खेळसाल रतन बॉल आम्ही मी तर चक्कीच झालो कारण एवढं एक स्वप्न बघितलं होतं आणि जणू करून मी बोलू शकतो का मी अक्षय दादा आणि त्यांची टीम आणि काटेची टीम आनंददादा मी खरंच मी यांना माझ्या जेवढं मी आयुष्य काढेन मी त्यांना देवासारखंच मानेन कारण हे स्वप्न मी कधी वाटलं नव्हतं की इथं इथपर्यंत मी पोचन खरंच मी दादांचा मी आले आले पाय पकडले कारण माझ्यासाठी तर लय आहे कारण क्रिकेटसाठी मी एक वेळाच आहे आणि त्या दादाने स्वप्न पूर्ण आहे आणि माझ्या टीमला इथपर्यंत पोचवलं आज वाघाची वाडी काय आहे तर दादांच्यामुळं आहे मी कारण मी दादाचं खूप खूप थँक्यू सांगू शकतं भावना अनावर होत असतात ज्या वेळेला अशा मोठ्या स्टेजवर एखाद्या अशा टीमला संधी देण्यात येते टॉस सिंकला निर्णय काय असेल आम्ही पहिलं खूप साऱ्या शुभेच्छा कर। तयारी करून घ्या प्रशांत खानावकर आहेत रायगड क्रिकेटसाठी भरपूर काही तुम्ही केलेलं आहे सातत्याने करत आलेला आहात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही काय भावना व्यक्त कराल स्वर्गीय रतन व पाटील स्मृती चषकाबद्दल नक्कीच हे सर्व यंगस्टरसाठी एक स्वप्नच आहे की या टुर्नामेंटमध्ये खेळणं जसं मी यंगस्टर असताना मी सुद्धा इथे खेळलो माझं सुद्धा स्वप्न होतं ते माझं जसं स्वप्न आहे तसं प्रत्येक तसं सर्वच यंगस्टरांचं स्वप्न असतं आणि हे जे भव्य दिव्य आपण आयोजन बघतो आहे याच्यामध्ये नक्कीच मी राजूदादा पाटील असतील अनंत पाटील आणि हे सर्व यांचे आयोजक यांचं नक्कीच मी आभारी आहे की अशा खेळाडूंना तुम्ही संधी देत आहे की एक आय पी एल दर्जाचा प्लॅटफॉर्म इथे सर्व आपल्या खेळाडूंना इथे तयार होतो आहे त्यासाठी मी नक्कीच तुमचा सर्वांचा आभारी आहे खूप साऱ्या शुभेच्छा प्रशांतजी तुम्हाला देखील या मॅच मध्ये टॉस नुकताच झालेला आहे आणि टॉस वाघाची वाढी या टीमच्या कर्णधार अविनाश वाघ यांनी जिंकला आणि टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय ने नेक्स्ट काही सन्मान आता आपण इथे मी सचिन तांडेल यांना आमंत्रित करतोय करावे गावचे उद्योजक सचिन तांडेल यांचा सन्मान इथे केला जाईल अध्यक्ष रंगनाथजी चौधरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे पार पडला जाईल जेल दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे अध्यक्ष आहेत रंगनाथजी चौधरी साहेब त्यांच्या शुभस्ते सचिन तांडेल उद्योजक करावेगाव यांचा सन्मान इथे होतोय यानंतर संतोष बेडेकर जी यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते एक सन्मान करावा अजय मात्रे कुटारीचे अजय मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल या अजयजी आपल्याला इथे सन्मानित केलं जात आहे अजय मात्रे कुटारीवरून इथे उपस्थित झालेले आहेत आपलाही सन्मानित केला जाईल संतोषजी बेडेकर यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण आज सन्मान करावा पहिली विकेट इथे मिळवली आहे याच दरम्यान अजय मात्र कोटारीवरून इथे उपस्थित झालेत त्यांचा सन्मान इथे होतोय आपलंही स्वागत आहे चेतन पाटील साहेब दिव्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभस्ते टॉस केलं चला त्यांचाच सन्मान आता आपण करतो आहे स्वागत आहे साहेब आपलं आणि आपला सन्मान करण्यासाठी मी काशीनाथदादा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा काशीनाथदादा पाटील यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे केला जाईल चेतनदादा पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत मोठी संघटना व्यापारी संघटना आणि त्या संघटनेचे अध्यक्ष काशीनाथदादा पाटील यांच्या शुभस्ते चेतन पाटील साहेबांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय आपलं सहर्ष स्वागत या सन्मानानंतर लगेचच आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये वळतो आहे या आपण ऐकूया समालोचन कक्षात प्रसादजी परब यांचा आवाज धन्यवाद थँक्यू थँक्यू कुणाला जाते ड्राईव्ह केलं आहे कवर्समध्ये क्षेत्रशक्ती ते आहे चेंडू कवर करेल मागच्या सामन्यात आपण बघितलं की वाघबीर संघाने जे लक्ष ठेवलं सेचाळीस जागेचं जा तेच लक्ष आपण बोकनावर दापोली संघासमोर आहे करावे संघाने ते उभं केलंय चांगली गोंदाजी झाली पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये ते म्हणजेच दापोली या संघाची एक फलंदाज पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं की विश्वजित म्हात्रे बाद झाला त्याची जागा कधी आतमध्ये घेतोय तो फलंदाज शिवतेज केला खूप चांगला फटका असेल तसे काय त्या ठिकाणी क्विक सिंगल डायरेक्ट हिट बेस्ट ऑफ झाली आहे डायरेक्ट हिट झाला आहे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोबत आहे मुख्य पंच महेंद्र भवर यांनी ऑफ इन मॅच ट्रिप अँड एफर्ट आपण बघतोय धाव इथे पूर्ण करत असताना आपण बघतो की फलंदाज क्रिश आजमध्ये पोचलाय की नाही डायरेक्ट हिट तर झालं आहे आणि मात्र त्याची पडताळणी केली जाईल आमच्या कंट्रोल रूममध्ये अविनाश वाघने खूप चांगला उल्लेख के मगाशी केला वाघाची वाडी की आम्ही ग्रामीण पट्ट्यातून आदिवासी व पट्ट्यातून आदिवासी भागातून आम्ही मोडतो आणि एक स्वप्न होतं मनाशी उरा उराशी बाळगलेलं की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे मला आठवतं आहे अजून एक संघ असा आपण बघितला होता रोहित धारोळ ज्या संघाने मात्र काय एंटरटेन केलं होतं मला असं वाटतं की रमेशदा पाटील त्यांनी तो खेळ बघितला होता रमेशदा पाटील यांनी त्यांना ती संधी दिली होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची तर फलंदाज बघूया बघू शकता बाद आहे अजून एक धक्का इथे दापोली संघाला फलंदाज बाद होतो आहे तो आघाडीचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतो आहे तो म्हणजेच शिवतेज धारोळ संघाने ज्याप्रमाणे परफॉर्म केलं होतं जो विश्वास टाकला होता माझे आमदार रमेश पाटील यांनी त्या संघावर फ्री ऑफ कॉस्ट एंट्री दिली होती या संघाला आणि चांगला खेळत असताना त्यांनी पुण्याच्यासमोर पुण्याचा संघ होता त्या पुण्याच्या संघाला मात्र डॉमिनेट केलं होतं आणि हा सुद्धा आपण बघतो की हा सुद्धा संघ आदिवासी पट्ट्यानाच आदिवासी विभागातच मोडतो अपेक्षा करूया त्यांच्या त्यांच्या माध्यमात एक चांगला खेळ इथे प्रेक्षकांना बघायला मिळेल बॅटिंग साठी आपण बघतो फलंदाज आलाय तो विपुल हवे चेंडू आहे मिस टाइम फटका सरप्राईज डिलिव्हरी होती शॉर्ट चेक केला लास्ट मोमेंटला आता मात्र दोन फलंदाज खूप लवकर बाद झालेत हा किल्ला मात्र चांगला लढा द्यावा लागेल चांगली फाईट द्यावी लागेल संयमाने खेळावं लागेल कारण दोन फलंदाज पहिल्या षटकामध्ये पावप्ले मध्ये बाद झालेले आहेत विपुल भोईर बोलिंग मार्कवर विपुलच्या समोर विपुलच होता विपुल जितेकर आता मात्र शाईकला विशाल जितेकर ड्राईव्ह कॉपी बुकशाल फटका केला एक चांगला फटका कार्पेट शॉट सी माराशी बाहेर दंड आणि चौकार त्या ठिकाणी केतन होता दाव संख्या चौका आपण बघतो की सहा धावा एका चौकाराच्या मदतीने दोन गडी बाजार आहेत प्ले सुरू आहे आणि प्ले मध्ये आपण बघतो की केतनच्या बाधून गेलेला हा फटका विशाल जितेकरचा कार्पेट शॉट कार्पेट ड्राईव्ह केला त्याने सहा दावा नऊ पूर्णांक दोन शून्यची गती राखायची आहे ऑनच्या पूल केला वॅकेंट एरिया आहे मिड विकेटला एक टपा घेऊन चेंडू सरस इमारती बाहेर चौकार तसे तुम्ही बघतायत क्लोज व्हिजन एच डी क्वालिटी आपल्याला बघायला मिळते स्क्रीनवर काय फटका होता पूल केला वॅकेंट एरिया होता तिथून मात्र फटका हा एक्झिक्यूट केला आमचा समलोचन कक्ष जी टी सी लाईव्ह टेनिसिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण या पद्धतीचं थेट प्रक्षेपण बघत आहोत घर बसल्या स्मार्टफोन लॅपटॉप कम्प्युटर स्मार्ट, स्मार्ट टी व्हीवर टेलिव्हिजनवर सुद्धा आपण बघतो डेन एन बी सीच्या माध्यमातून सुद्धा थेट प्रक्षेपण सुरू आहे वन नाईंटी वन नाईंटी वन आणि वन एटी नाईन या चॅनलवर कोण आपण बघतोय की, की सेहेचाळीस जावेच लक्ष आहे फॉर्टी सिक्स टू विन आहे सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकाच्या अगरीस आपण बघतोय धाव संख्या जी जा अंकित झाली म्हणजे इव्हन काय आपण बघतोय की जर इक्वार जो होता नऊ पूर्णांक दोन शून्य त्याच्या पलीकडे मात्र इथे पाऊल आहे केतन, केतन भोईर बोलिंग मार्कवर षटक क्रमांक दोनमध्ये मध्ये स्ट्राईक एंडला विपुल जितेकर ऑन साईडला शॉर्ट पी चेंडू तर हाफ पूल केला आहे शेतचं काय डीपमध्ये तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत दोन प्रयत्न सुरू आहे दोन धावा ते होतील का पूर्ण बघूया चेंडूची फेक थोडीशी वाईटिश दोन धावा कंप्लीट विपुल जितेकरचा दोन धावा कंप्लीट दापोली संघाचा आहे हनुमान क्रिकेट संघ दापोली या नावाने हा संघ खेळतो आहे गतवर्षी जेव्हा आपण बघितलं या पूलमध्ये हा संघ विजेता ठरला होता चॅम्पियन ठरला होता जय हनुमान क्रिकेट संघ दापोली आणि असा मगाशी मी उल्लेख केला की कॅप्टन खूप चांगलं बोलतो विशाल जिरेकर याची ती खासियत आहे विजय हो अप्रतिम डिलेवरी पुढचा चेंडू काय टॉस केलाय ले बघा लेग ब्रेक होतो आहे चेंडू सुपअप डिलेवरी केतन भोईर अत्यंत अनुभवी खेळाडू व्यावसायिक क्रिकेटचा खूप दांडगा अनुभव आहे खेळाडूकडे मोठमोठ्या संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली आता या अगोदर आणि पुढचा चेंडू काय टॉस केला मागचा चेंडू शॉर्ट पिच होता तो पूल केला होता व्ही नाही आणि पुढचा चेंडू त्याच्यासमोर आपण बघत टाकत असताना टॉस करत असताना लेग ब्रेक केला आहे संख्या काय माहिती बारा ॲज इट इज ॲज इट इज ऍक्शन रिप्ले कॉपी अँड पेस्ट रिझल्ट सुद्धा काय तर डॉट बॉल हा एक्सपिरियन्स आहे हा अनुभव आहे केतनचा पावर प्लेमध्ये सद शक्यतो मोठे फटके मारण्याची संधी देत नाही आहे बॅट्समनच्या समोरून त्याला टॉस करून लेग ब्रेक करत असताना गुड बॉलिंग दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट विपुल जितेकरकडून अजून एक डॉट बॉल अजून एक डॉट बॉल बॅट्समॅनच्या समोर आता थोडासा हा पिच होता मागचे दोन्ही चेंडू आपण बघितले की थोडेसे मात्र फुल लेनचे होते तिथून मात्र चेंडूला कट केलं होतं लेग ब्रेक केला होता आणि आपण बघतो हा चेंडू सुद्धा आपण बघतो की पुढचा चेंडू थोडासा फुले टाकत असताना अजून एक निर्धाव चेंडू हे निर्धाव चेंडू थोडासा इम्पॅक्ट करतील बॅटिंग लाईनअपवर बॅटिंग टीमवर दापोली अजून एक डॉट बॉल अजून एक डॉट बॉल अटेम्प्ट बघा बॅट्समनचा अटेम्प्ट बघा बाहेर येतोय भरपूर आणि त्याचा फॉलो करून मात्र काय अप्रतिम षटक टाकत असताना आपण बघते गोलंदाज केतन चौथा चेंडू निर्धाव मध्ये कॉन्फिडन्स बघायलाच मिळत नाही आहे बिहाइंड द स्ट्रोक विपुल जितेकरकडून चार चेंडू निर्धाव हा चेंडू उचलला फर्स्ट एशन आहे बघायला मिळत आहे फर्स्ट एड झाला होता बॅट्समन होता मध्ये धामावाला घ्यायच्याच होत्या आणि इथे झेल विकेट गमावली आहे फर्स्ट मध्ये आपण बघतोय की विकेट आहे विपुल आणि विकेट मिळते कोणाला तर केतन भोईरला फलंदाज बाद होतोय लागतोय तो अजून एक धक्का तिसरा फलंदाज बाद बारा धावसंख्या दाफल कवर दोन षटकाच्या घेरीस तीन गडी बाद बघी दीपेश गीत यांचं आगमन झालं आहे मनोपूर स्वागत आहे दीपेश टेनिस क्रिकेट सेवन वन वन सेवन हे त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे आणि प्रत्येक दिवसाचे शेड्यूल संपल्यानंतर दीपेशच्या माध्यमातून सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात बघायला मिळतात पहिला सामना कोणाबरोबर कोण कुठला संघ खेळला सामन्याचा सामनावीर कोण होता दुसरा सामना कोणावर झाला त्याचा सामनावीर कोण होता इवन कुठला संघ क्वालिफाय झाला कुठल्या संघाला ब ड्रॉ मिळाला कुठला संघ सेमीभावमध्ये पोहोचला या सगळ्या अपडेट्स दीपेश आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमात ग्रुपने टाकत होतो थँक्यू दीपेश त्याबद्दल चांगले एफर्ट्स घेतले त्याने स्वर्गीय पाटील स्मृतीच्या क्रिकेट स्पर्धेसाठी नेक्स्ट मॅचमध्ये बघायला मिळेल तर वाघाची वाडी विरुद्ध नावडे या दोन संघांमध्ये फाईट एखादला अविनाश घा वाघ एका बाजूला प्रशांत खानावकर एक अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर वाघाची वाडी अविनाश आणि एकादला एक अत्यंत एक एक अनुभवी खेळाडू प्रशांत खानावकर अठरा चेंडू चौतीसची गरज आहे चांगला फटका ऑन साईडला प्लेस केलाय दोनदापर्यंत निश्चित असेल क्षेत्रक्षक दूरवर आहे इंटेलिजंट क्रिकेट फ्रॉम विशाल जितेकर सेन्सिबल क्रिकेट अशा फटक्यांची गरज आहे किंवा अशा बिटवीन द विकेटची रनिंगची गरज आहे तेच बघायला मी ते विशालकडून दोन धावा तो करतो करतोय धावसंख्येत भर आपण बघतोय धावपलकर आपण बघतोय एकूण धावसंख्येत चौदा तीन गडी आहेत आतापर्यंत आणि आता मात्र संयमाने खेळावं लागेल संयमाने खेळत असताना धावासुद्धा आपल्या संघासाठी जमवाव्या लागतील पॉवर प्रेस आपल्याला बघतोय का पण ऑन एक आहे मिड विकेट एक आहे डीप स्क्वेअर लेग एक आहे ऑफसाइड आपण बघूया लॉंग ऑफ आहे पंच कमेडी स्टँडच्या समोर त्यानंतर आपण बघतोय की एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कवरला सेट झालायंदाज पुढचा चेंडू घेऊन हो कटकारचा प्रयत्न होता अप्रतिम राईस या चेंडूवर अर्देव बोलिंग मार्कवर तांदे। अर्देव तांडेल मॅनफ्रॉम करावे इक्वेशन बघताय सोळा चेंडू आहेत बत्तीस धावांची गजा म्हणजे काय तर प्रत्येक चेंडूवर दोन धावा हव्यात जर्मर क्रिकेट संघ दापोली वे या संघाला सोळा चेंडू आणि बत्तीस धावा संयमी फलंदाज आहे कूल बॅट्समन आहे प्रेशर अजिबात घेत नाही सामना जरा स्पीडअप करा करावे सांगा वेळ घेऊ नका भरपूर वेळ जातो आहे मग अशी दोन्ही कॅप्टनने खूप चांगला उल्लेख केला शिस्तीबाबत या इकडच्या क्रिकेटबद्दल हो स्कूप करायचा प्रयत्न होता भरपूर फॉल झाले त्या ठिकाणी बघतोय फॉलिंग स्कूप मारायचा प्रयत्न होता टायमिंग होत नाही आहे प्रयत्न करत आहेत इम्प्रुव्हाइज करत आहेत मग याप्रमाणे कॅप्टनने उल्लेख केला की कल्याण डोंगरीच्या क्रिकेटमध्ये शिस्त बघायला मिळते वेळेवर सामने सुरू होतात इव्हन करावे संघाच्याच कॅप्टनने उल्लेख केला होता आणि तोच संघाचा डिले करतो आहे चला स्पीड अप करा मॅच दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला इनिंग कम्प्लीट करायची आहे आत्तापर्यंत या इनिंगमध्ये सात चेंडू निर्धाव खेळलाय तो दापोली संघ शॉर्ट आपला येतो तो हवे हवेमध्ये चेंडू आहे शतशक नाही आहे जवळपास चेंडू कवर होईल तोपर्यंत दोन धावेसाठी विशाल पुण्याचा आता स्ट्राईक इंडला येतोय दोन धावे तो, दो तो कम्प्लीट करतोय धावसंख्येत भर होते धावसंख्या पुढेच राहिली धावफलकावर ते एकूण सोळा धावा आमच्यासोबत नरेश आहेत नरेश कडव हे सर्व ॲज अ स्कोर म्हणून ते काम पाहत आहेत जीटीसीच्या माध्यमातून वेंचर आपण बघतोय क्रिकेट डॉट इन संख्या सोळा स्क्वार कट केलाय गॅप खूप मोठा एंड एरिया आहे काय फटका आहे सुई म्हणणं जसा दोरा काढावा ना तसा हा फटका होता सीमाराशी बर चौकार एक्सेन्स शॉट फ्रॉम कॅप्टन विशाल जितेकर चांगला स्क्वेअर कट दाखवला जमून लगत फटका एक्झिक्यूट केला धाव संख्या आपण बघतोय ती विशालची सोळा संघाची वीस अजूनही करायची त्या सव्वीस चेंडू शिल्लक आहे तेरा ओ बॉटम हँड काय कंट्रोल होतो आहे फटक्यामध्ये ऑन द टोस उभा राहिला ऑन साईडला प्लेस केला दोन धावचा प्रयत्न सुरू आहे दोन धाबा इझिली कम्प्लीट करण्याच्या तरी मात्र शंका नाही चेंडू सुटलाय बॅकअप त्या ठिकाणी हाय काय बघूया दोन धावे तिसऱ्या प्रयत्न सुरू आहे तीन धावा कंप्लीट ह्या चुका दुरुस्त कराव्या लागतील विशाल जिथे का तुम्हाला अजिबात वाव देणार नाही संधी देणार नाही षटक संपताती एकूण तीन संख्या तेवीस ड्रिंक ब्रेक होतो आहे आणि आता मात्र समीकरण जे उरलं आहे बारा चेंडू आणि तेवीस धावांची गरज आहे मी बघते स्क्रीनवर हरेश पाटील यांना निळजेगावचे त्यात काटेगावचे माजी उपसरपंत काश्नाथादा पाटील यांना बघ बघायला मी त्या स्क्रीनवर भरपूर पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये काशीरदा पाटील यांच्या माध्यमातून हाफ सेंच्युरीला पारितोषिक लावलं आहे ही अँड विनसाठी पारितोषिक लावलेलं आहे इव्हन बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळले जवळचे सात ते आठ संघ त्या प्रत्येक संघाच्या मागे पारदर्शिक होतं जर तुम्ही उपांत्य फेरीमध्ये पोचताय तर तब्बल पंचवीस हजाराचं कॅश प्राईज होतं एवढी पारदोषिका या स्पर्धेत तुम्हाला बघायला मिळते इवन आपण मॅन ऑफ आप द मॅच बघतो या स्पर्धेमध्ये ओमसाई ट्रॉफी आणि अवॉर्ड माध्यमात माध्यमात सिनेजी सोलखे यांच्याकडून एक मेडल आहे सुरेशजी सोनी जे पुष्पजी जे ज्वेलर्सचे ओनर आहेत आणि त्याचबरोबर जी संघटना आहे त्यांची ज्वेलर्सची त्याचे उपाध्यक्षसुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघतो की सिल्वरकॉईन दिला जातो यांच्या वतीने प्रत्येक वर्षी आपल्याला टी शर्ट्स बघायला मिळतात प्रथम मेन्सवर यांच्याकडून आपण बघतो की एक शर्टसुद्धा आहे आणि सिक्सर सुप्रीमो ज्याचा आपण उल्लेख केला की जे चेंडू वापर ले ले या स्पर्धेत वापरले गेले आहेत खास करून या पूलसाठी ओपन पूलसाठी सिक्सर सुप्रीमोचे त्या कंपनीच्या वतीने आपण बघतो की हँड सुद्धा आहेत स्पेशली फॉर मेड टेनिस फॉर क्रिकेटर्स लेदर मेड त्याच्या जे हँड आहेत एवढी सारी पारदोशी तुम्हाला स्पर्धेत बघायला मिळतात उद्या दिवस या स्पर्धेमध्ये विसरू नका अंतिम दिवस या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर पारदोषिक आपण बघितलं की कालच्या दिवसामध्ये तीन प्रेक्षकांना बक्षिसं मिळाली स्पोर्ट्स बायसिकल अमित म्हात्रेने तुम्ही बघता स्क्रीनवर त्याचबरोबर विनोद पाटील अनंत पाटील हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर बघायला आहेत अमित पात्रे यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून बारा चेंडू आणि तेवीस दावेंची गरज आहे किती अन्पूर्ण आहेत बोलिंग मार्कवर व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवताय ऊन पावसाळे बघताय तुमच्याकडे तो अनुभव तुमच्याकडे साठलेला असतो तो अनुभव केतनचा बघायला मिळाला अवघ्या दोन धावेचं षटक त्याने टाकलं होतं आणि आता त्याच्यासमोर आता असेल तो विशाल जितेकर पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका शतक त्या ठिकाणी आहे ट्रॅप होता हा विशालच्या समोर आणि तो ट्रॅप मध्ये विशालला अडकवलाय विकेट मिळाली मोठी खूप केतनला फलंदाज बाद होतोय संघाचा संघनायक नेता इथे कोसळला आहे बाद। कॉमेंट बॉक्समध्ये विनोद यांचं आगमन होते मनोबर स्वागत आहे विनोददा आपलं लक्ष काटे सेहेचाळीस जावेचं धावसंख्या अंकित जरी तेवीस म्हणजे अजूनही तेवीस करायचे आहेत अकरा चेंडूचा खेळ शिल्लक अँटिसिपेशन रोहित आपल्याला बघायला मिळालं विशाल जितेकरची स्ट्रेंथ माहिती आहे तो काय बॅटिंग करू शकतो कुठे तो, तो खेळू शकतो पण चेंडू टाकला फ्लिक केला आणि थेट खेळाडू समोरच उभा होता त्याच्या हातात जेल याला म्हणतात मगाशी त्याचा उल्लेख केला की अनुभव एक्सपिरियन्स अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि तेच बघायला मिळालं केतनने विकेट काढली विशाल जितेकरची गतवर्षी ज्या संघाने या पूलमध्ये चॅम्पियनशिप पटकावली त्या संघासमोर दोन हात करताना करावी संघाने अप्रतिम खेळ केला आहे क कर केतनचं मी कौतुक करेन पॉवर प्लेमध्ये फक्त दोनच धावा खर्च करून त्याने मात्र खूप चांगली गुंधाची केली होती विकेट केली होती शेवटच्या चेंडूवर तो केतन अजून एक विकेट काढतो आपल्या संघासाठी बॅटिंगसाठी नवीन येतो फलंदाज श्रेयस श्रेयस जितेकर हो थांबून खेळलाय काय फटका आहे इम्प्रोवाइज फटका बनवला तिथे आणि एक्झिक्युट केलाय डिपॉझिट केलाय फाईन लेग लाँग लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार तर अलग लेवल नाही टॉप लेवल आहे टॉप लेवलची क्रिकेट टुर्नामेंट आहे सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रतनबुआ पाडील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा काय फटका होता मॅन्युफॅक्चर केला बनवला आणि डिपॉझिट केला तो लाँग लेगमध्ये हो हा चेंडू मात्र खूप चांगला आहे कम बॅक करणारा चेंडू आहे या चेंडूवर केतनची ओळख बघायला मिळते बॅट्समनपासून दूर ठेवला मागचा चेंडू आपण बघितलं की पहा टाकला होता ओव्हर पिच होता जागावरणी फटका एक्झिक्यूट केला पण इथे मात्र संधी देत नाहीये पुढचा चेंडू खूप चांगला हातायला आहे केतन चेंडू शिल्लक सत्राची गरज पुन्हा फटका बनवलाय ऍक्शन रिप्ले कॉपी अँड पेस्ट किंचित आपण बघतोय की तो फ्लेक्स वर जाता राहिलाय पण चेंडू आपण बघतोय सी मार्शा बाहेर जाणार षटकार रतनबुबा पाटील यांच्या बरोबर फ्लेक्सच्या खालच्या बाजूला आपण बघतोय चेंडू मात्र लँड झाला ब्रश नाही झालाय ब्लँड झाला खाली नतमस्तक झाला चेंडू बाबांच्या पायाजवळ आठ चेंडू शिल्लक अकराची अजूनही गरज आहे काय बॅटिंग केली मैदानावर येऊन फलंदाज आपण बघतोय मैदानावरच्या आतमध्ये येतो म्हणजेच श्रेयस जितेकर एका श्रेयसने आज पदेमध्ये धुमाकूळ घातला श्रेयस कदमने काय बॅटिंग केली ओपन पूलमध्ये स्क्वार काट अपिश्ड अँड पनिश्ड सीमार बाहेर दणदणीत सणसणीत चौकार घेऊन उराशी इथे या स्पर्धेमध्ये उतरला होता विशालची विकेट मिळवली जो दबाव त्याने पावप्लेमध्ये बनवला होता दोन धावा खर्च करून एक विकेट काढली त्यासाठी दुसऱ्या षटक त्यांना देण्यात आलं पण या षटकामध्येच नेमका आपण बघतोय खोपली संघाने दापोली संघाने कमबॅक केलेला आहे वॉट बॅटिंग श्रेयस कट करायचा प्रयत्न होता आता मात्र इक्वेशन रन बॉल आलेला आहे बघतोय आपण मैदानावर चेंडू शिल्लक आहे ते सहा आणि धावा करायचे ते सात मॅच कुठे होती बघा जेव्हा विशाल जितेकर बाद झाला अडचणीत संघ त्या अडचणींना बाहेर काढलाय का बॅटिंग केली श्रेयस जितेकरने दोन षटकार एक चौकार पाच चेडूत तो खेळतोय वैयक्तिक सोळावर बघितलं तुम्ही स्क्रीनवर केतन मात्रेला ज्याचा अप्रतिम एक मोठा भव्य फ्लेक्स बघायला मिळतो तुम्हाला मुख्य व्यासपीठावर ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे या खेळाडूची एखाद्या खेळाडूचा फ्लेक्स तुझा एका मोठ्या स्पर्धेमध्ये मुख्य स्टेजवर त्याला बघायला मिळतंय आपल्याला त्याच्यासोबत आपण बघितलं की प्रेम देवकर आहे कृष्णा सातपुते असे तुम्हाला हे खेळाडू तुम्हाला त्या फ्लेक्सवर बघायला मिळत आहेत सेकंड मॅचमध्ये खेळत असताना बाय त्यांना पहिल्या मॅचमध्ये मिळाली पहिल्या ड्रॉमध्ये त्यांना बाय मिळाली आणि हे तुटने संघासमोर दोन हात करताना सामने ते जिंकला थेट प्रवेश केला तो उपांत्य फेरीमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये सामना अजूनही बॅलन्स आहे श्रेयसने ज्याप्रमाणे आपली कमिटमेंट पूर्ण केली ग्राउंडवर असताना कॅप्टन बाजूला कॅप्टनचा रोल त्याने प्ले केला थोडासा संयमी होता पण त्याची मात्र विकेट केतनने काढल्यानंतर आपण बघितलं की खूप मोठी जबाबदारी घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये आला तो श्रेयस ऋषिकेशला अजूनही स्ट्राईक मिळालं नव्हतं तो स्ट्राईक एंडला असेल कारण त्यांनी एकही चेंडू त्याने फेस नाही केला आहे सहा चेंडू शिल्लक आहेत सात धावींची गरज आहे विकेटचं इक्वेशन आपण लक्ष टाकूया पहिल्या सत्रामध्ये जेव्हा करावे संघाने बॅटिंग केली त्यांनी चार गडी गमावले होते आणि दुसरं बघतो आपण दापोली संघाने सुद्धा चार गडी गमावलेल्या आहेत आणि टॉस विन आहे तो दापोली संघ बोलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होते निर्णय षटक घेऊन रोनक तांडेल स्ट्राईक एंडला ऋषिकेश एक्स्ट्रा बाउन्स आहे जास्त बाउंस आहे वाईट बॉल यस वन फॉर द ओव्हर एका षटकातला एका बाउन्सरचा झाला आहे कोटा पूर्ण हे सांगत असताना पंच अजीम हमदुल्ले आणि महेंद्र भवर रोनकला आता मात्र इक्वेशन बघू शकता सहा चेंडूंनी सहा धावांची गरज आहे सहा चेंडूत करायचे त्या सहा दावा चला वाघाची वाडी संघ ताबोडो व्यासपीठासमोर या आणि नावडे संघ आमच्या व्यासपीठासमोरून थांबायचं आहे दोन्ही संघांनी अजिबात वेळ घेऊ नका नावडे आणि वाघाची वाडी हो oh, अप्रतिम डिलेवरी अपील पंचांकडे यस इट इज एक्झॅक्टली स्टम्पच्या समोर प्लम आणि फलंदाज बाद होतो हो, तो एलबीडब्ल्यू च्या स्वरूपामध्ये आणि तो एक प्लस पॉईंट घेऊन इथला आपण बघतो फलंदाज उभा आहे तो श्रेयस स्ट्रायकिंग स्ट्रायकिंगला फलंदाज येतोय नवीन बॉटमॅन समोर खेळचा प्रयत्न रनआउटची संधी डायरेक्ट हिट डायरेक्ट हिट का आणि मे ट्विस्ट अजून एक विकेट फलंदाज बाद रूपामध्ये तंबूत परतो परततोय आता आलेला फलंदाज आपण बघतो की लगेचच तंबूच्या आश्रयाला रोशन महात रोशन म्हात्रे तंबूत परतलाय आणि नवीन आलेला फलंदाज सोहम जितेकर स्ट्रायकिंग एड आपण बघतो की श्रेयस आहे श्रेयस जितेकर आणि सोहम जितेकर राऊंडवर चार चेंडू सहा धाब्यांची गरज आहे मॅच आता मात्र तुम्हाला कंपल्सरी चेस करायची कारण विकेट तुम्ही जास्त गमावले सहा विकेट गमावलेत डायरेक्ट इट बघू शकता स्टंप विजन आहे काल असाच एक स्टंप विजन बघितला तो भरपूर व्हायरल झाला नक्ष इलेव्हन घारिवली वर्सेस आर इलेव्हन खार्डीमधला जो सामना एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांसाठी निश्चित बघायला मिळाला अजरामर झाला तो सामना या स्पर्धेमध्ये एक चेंडू दोन धाब्याची गरज असताना सामना एक धाब्याने जिंकू शकत होते आणि तिथून मात्र आपण बघितलं उस्मान पटेलचा डायरेक्ट हिट आणि तो स्टॉन सुद्धा बघायला मिळाला उलंदाज पुन्हा सज्ज होते रौनक तांडेल स्ट्राईक श्रेयस फुलटॉस आहे एक्झिक्युट मिड मिडविकेटला मॅच मॅच विने सीमा बाहेर षटकार